नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथील सोनार निखिल अंबिलवादे यांना पानेगाव शिरेगाव रस्त्यावर पानेगाव येथे सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास 3-4 अज्ञात चोरट्यांनी डोळ्यात मिरची पावडर टाकून 16.5 लाखाचे सोन्या चांदीचे दागिने लुटून नेले. निखिल अंबिलवादे हे मांजरी येथील असलेले दुकान बंद करून खेडले परमानंद येथे घरी जाण्यासाठी निघाले होते. यामध्ये निखिल बाळासाहेब अंबिलवादे हे जखमी झाले असून त्यांच्यावर मांजरी येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाणीगावच्या पुढे गेल्यावर 3 जण मोटरसायकल थांबली होते. थोडं पुढे जातच माझी गाडी इथेच स्लो झाली तर ते माझ्याजवळ आली आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही हा रोड पुढे जातो आणि तुम्ही काही बोलायचे. आताच माझ्या डोळ्यात मिरची फेकली आणि माझ्या गळ्यात असणारी सोन्याची बॅग ओढून ओढण्याचा प्रयत्न केला तर मी ती रिटर्न ओढली. 400 ग्रॅम सोने तर 1 किलो चांदी चोरांनी लुटून नेली. ग्रामीण भागात ही भरदिवसा घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच नेवासा शनिशिंगणापूर आणि राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दाखल होत घटनेची माहिती घेतली. त्यांनी परिसरातील CCTV फुटेजची पाहणी करत चोरट्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे पोलिसांचा धाक तर कमी झाला नाही ना असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. चोरांना शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. पानेगावात महिनाभरापूर्वी 4-5 ठिकाणी घरफोडी होऊन सोन्या चांदीसह रोख रकमेसह चोरट्यांनी पोबारा केला होता. त्या घटनेचा तपास लागत नाही तोच ही घटना घडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय. तरी या घटनेचा तपास लवकर करावा अशी मागणी नागरिकांमधून होते. प्रतिनिधी गणेश मुळे, अहमदनगर लाईव्ह 24, ब्युरो रिपोर्ट, नेवासा.